एस न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। नमस्कार, हे आहे KMS चॅनल आणि आपण पाहत आहात KMS न्यूज। पाहूयात काही ठळक घडामोडी। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। लग्नसराईचा मोसम सुरू झाल्या कारणानं नागरिकांची भांड्यांच्या दुकानामध्ये भांडी खरेदीसाठी मोठी गर्दी होताना दिसते। लग्नसराईस प्रारंभ झाले असल्याने लग्नसराईसाठी भांडी खरेदी करण्यासाठी भांडी दुकानात वर व वधूकडील मंडळीकडून गर्दी होताना दिसत आहे। दुकानात चांदी पितळेच्या भांड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होताना दिसत आहे। मात्र 500 व हजारांच्या नोटा बंद झाल्या असल्याने याचा फटका दुकानदारांसह वधूकडील मंडळींना बसत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। शहरातील काही कचरा कुंड्यांची दुरावस्था झाली असून काही कचरा कुंड्या फुटल्या कारणानं कचरा रस्त्यावरती विखुरला गेल्यानं याची दुर्गंधी परिसरातील नागरिकांना त्रस्त करते। कराड शहरातील कचरा कुंड्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे। अनेक कुंड्या तुटल्यामुळे कचरा इतरत्र विखुरला जात असून दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। पालिकेने नवीन कचरा कुंड्या बसवण्यात याव्या अशी मागणी नागरिकातून होताना दिसत आहे। दरम्यान कराड शहरात भाजपचा नगराध्यक्ष झाल्यामुळे नागरिकांच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढला जाईल असं आश्वासन भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायकअण्णा पावसकर यांनी KMS न्यूजशी बोलताना सांगितलं। कराड नगरपालिकेची या 2016 निवडणूक झालेली आहे, पण महत्त्वाचा प्रश्न या कराड नगरपरिषदेचा जो आहे तो कचऱ्याचा फार महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण गेल्या 5 कचरा निर्मूलनाच्या बाबतीत कुठलीही हालचाल घडलेली नाही आणि त्यामुळंच महत्त्वाचं ह्या वेळेचं हे आहे ते कचरा निर्मूलन आणि कचऱ्याचे गावातील कचरा ज्या ज्या ठिकठिकाणी पडतो तो उचलणं, कारण तो आरोग्याचा प्रश्न आहे। इतर प्रश्नापेक्षा आरोग्याचा प्रश्न फार महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच कचरा निर्मूलनाला आणि गावातले कचरा उचलण्याला आमच्या ह्याच्यामध्ये महत्त्व दिलं जाईल आणि त्या दृष्टीनं कामकाज केलं जाईल। नगराध्यक्षाच्या मार्फत कचरा निर्मूलनाच्या बाबतीत महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं कशा पद्धतीनं योजना आणायच्या, लवकरात लवकर कसा त्याचा निपटा होईल हे पाहिजं, ह्या गोष्टी आम्ही निश्चित करणार आहोत आणि त्याच्यासाठी कराडकरांचं निश्चित आम्हाला सहकार्य मिळेल एवढंच या सांगतो। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। इथं घेऊयात एक छोटासा ब्रेक। दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर, स्वस्त मोबाईल स्माईल मोबाईल सॅमसंग मोबाईल, एक मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल फ्री फ्री फ्री। लिनो इंटेक्स मायक्रोमॅक्स या मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल फ्री। ही स्कीम फक्त आणि फक्त स्माईल मोबाईल कार्डमध्येच। दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर, स्माईल मोबाईल मधून मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल अगदी मोफत। सॅमसंग लिनो इंटेक्स मायक्रोमॅक्स पॅनासोनिक अशा सर्व मोबाईलचे माहेर घर। मोबाईल खरेदीसाठी फक्त स्माईल मोबाईल। पत्ता टाउन हॉल जवळ विजय दिवस चौक विठामाता कॉम्प्लेक्स कराड। एक मोबाईल खरेदीवर मिळवा एक मोबाईल मोफत फक्त स्माईल मोबाईल कराड मध्येच। स्माईल मोबाईल संपर्क मोबाईल नंबर 98 50 53 50 53। स्माईल मोबाईल। KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज। कराड मधील मारुतीबुवा कराडकर मठामध्ये अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास नुकताच प्रारंभ झाला। मारुतीबुवा कराडकर मठ येथे नुकताच ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे। गुरुवार दिनांक 8 पर्यंत हा पारायण सोहळा होणार आहे। पारायण सोहळ्याचा प्रारंभ दत्ता महाराज वडगावकर यांच्या प्रवचनाने व भंडातात्या कराडकर यांच्या कीर्तनाने झाला। 8 चालणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी काकड आरती विष्णू सहस्त्रनाम व ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत। याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहनही संयोजकांनी केलं आहे। मारुतीबाव कराडकर मठ ही 150 परंपरा असणारा मठ आहे। या मठामार्फत परमार्थिक सामाजिक असं प्रबोधनाचं कार्य चालतं, आतापर्यंत चालत आहे। याच अनुषंगाने आमचे गुरुराम गुरु मगमान मामा कराडकर पूर्वी गेल्या 8 पूर्वी त्यांचं
स्वर्गासन झालेलं आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मार्थवा मठ व परिसरातील भाविक मंडळी यांच्यामार्फत हा पारायण सोहळा ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह त्याचं आयोजन केलेलं आहे. या सप्ताहामध्ये दररोज 2000 लोकांना अन्नदान होत आहे किंवा आधी ते 3000 माणसं श्रवण करतात. आता जवळजवळ 150 लोक स्त्री पुरुष ज्ञानेश्वरी भाषणाकरता बसलेले आहेत. लोकांचा परिसर चांगला आहे. याच्यामध्ये समाज प्रबोधनाचं कार्य उत्तम आहे. लोकांना आपल्याला आनंद वाटतो. आमच्या संस्थेला भरपूर उत्तम तऱ्हेचं सहकार्य मिळतं. त्या पारायण सोहळ्यामध्ये वैकुंठवासी भगवान मामांचा नावचा हा पुरस्कार मठामार्फत आणि श्री माणिकगुरुजी कोडूरकर ट्रस्ट यांच्यामार्फत दिला जातो. तसंच मठामार्फत सन्मानपत्र 2 व्यक्तींना दिलं जातं की ज्या ह्या मठामध्ये सांप्रदायिक काम करतात, ह्या मठाच्या संबंधात काही सेवा देतात किंवा वारकरी संप्रदायाचं काम करतात अशा लोकांनाही तो पुरस्कार हे मानपत्र दिलं जातं. आणि वैकुंठवाटी भगवान मामांच्या नावाचा हा प्रत्येक वर्षी पुरस्कार हा भागातील व संप्रदायातील असे ज्येष्ठ ज्ञानी पुरुषांना दिला जातो, व्यक्तींना दिला जातो. मठाची चालू वर्षाचा पुरस्कार हे आमचे पंढरपूरचे सोहळ्यातील यशवंत मामा जुने यांना तो देण्यात येणार आहे. आणि त्यांचे वय 95 वर्ष आहे. तसेच जे मानपत्र दिले जाते ते मठाचे ट्रस्टी वैकुंठवासी पांडुरंग नारायण पवार यांना एक देण्यात येणार आहे. दुसरे आमचे मठाचे सन्मान हा मानपत्राचा सन्मान हे श्री पांडुरंग सूर्यवंशी कोडुलीकर यांना देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम 7 डिसेंबरला सायंकाळी माननीय इंद्रजीत देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व समुदायाच्या हस्ते व मठाधिपती गुरुवर्य मारुती मामा काराडकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आपल्या भागातील सर्व लोकांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं व या कार्यक्रमाचा व श्रवणाचा चिंतनाचा लाभ घ्यावा. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. भाजपावरती सातारा जिल्ह्यामधील नागरिकांनी मोठा विश्वास दाखवला असून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विकास कामांचा धडाका जिल्ह्यामध्ये लावणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी KMS न्यूजशी बोलताना सांगितलं. सर्वप्रथम सर्व सातारा जिल्ह्यामधील जे मतदार बंधू भगिनी होते त्यांचे आभार. कारण का तर सातारा शहरामध्ये 6 सीट्स भरघोस मताने निवडून दिल्या. त्याचबरोबर त्याच प्रमाणात कराड शहरामध्ये 1 नगराध्यक्ष सीट, त्याचबरोबर 4 नगरसेवक, पाटणमध्ये 1 नगरसेवक, वडूजमध्ये 3 नगरसेवक, मेढ्यामध्ये 1 नगरसेवक आणि वाईमध्ये आघाडीच्या माध्यमातून 3 नगरसेवक असे टोटल 18 नगरसेवक सातारा जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी भरघोस मताने विजय केलेले आहे. त्याचबरोबर कराड शहरात नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार होत्या शिंदेताई त्यांना पण भरघोस मताने विजय केले. त्यासाठी सगळ्यांना भाजपच्या वतीनं सगळ्यांचे आभार. कराड शहरामध्ये 60 वर्षाची परंपरेला हटा देत लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मतदान केलेलं आहे. भविष्यकाळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल, चंद्रकांतदादांच्या माध्यमातून असेल, आम्ही कराड शहराच्या विकासासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः किंवा आमची जी कोर टीम आहे ही प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल. KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. आणि याचबरोबर आज इथंच थांबूयात. वैविध्यपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा फक्त KMS न्यूज, आपलं कराड, आपला आवाज. नमस्कार.